वाशिम हिंगोली रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण. हिंगोली पूर्णा मार्गाचे काम युद्ध पातळीवर, लवकरच इंजिनची चाचणी होणार. नमस्कार मित्रांनो, जीके 24 तास मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. नवीन आलेल्या माहितीनुसार आजचा व्हिडिओ या ठिकाणी मी चालू करत आहे. पूर्णा ते अकोला रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून हे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. एक चांगली खुशखबर आहे वाशिम आणि हिंगोलीकरांसाठी. आता वाशिम हिंगोली व हिंगोली पूर्णा युद्धीकरणाचे काम पूर्णत्वाच्या दिशेने सुरू असून वाशिम हिंगोली या 60 किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण काम पूर्ण झालेले आहे. मित्रांनो, अकोला पूर्णा रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम 2 वर्षापासून हाती घेण्यात आले. कोरोनामुळे ते प्रभावित झालेले होते. आता कामाला अधिक गती आलेली असून वाशिम हिंगोलीपर्यंत विद्युतीकरण पूर्ण झाले असून हिंगोलीजवळ धामणी रेल्वे स्थानकापर्यंत तारा ओढल्या जात आहेत. त्यापुढील मार्गावर खांब उभे केले जाणार आहे. पूर उभारणी कामही अंतिम टप्प्यात या ठिकाणी आलेले आहे. विद्युतीकरण काम शेवटच्या टप्प्यात असून लवकरच ते पूर्ण होणार आहे. वाशिम हिंगोली विद्युत इंजिनची चाचणी या ठिकाणी करण्यात केली जाणार असून त्या अनुषंगाने रेल्वे विभागाकडून तयारी या ठिकाणी जोरदार चालू झालेली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, अकोला पूर्णा रेल्वे मार्ग विद्युतीकरणाला गती यावी यासाठी 103 कोटींचा आर्थिक तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रारंभी निधी मिळाल्यानंतर पुन्हा निधीची मागणी रेल्वे विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार निधी मंजूर करण्यात आल्याने कामाला वेग आला आहे. प्रारंभी अकोला ते देवगड दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर गत वर्षी या मार्गावर रेल्वे इंजिन धावले. नंतर लोहगड ते वाशिम मार्गाचे काम पूर्णत्वास गेले. याची चाचणी जानेवारी 2022 मध्ये केली. दोन्ही वेळेस केलेल्या चाचणी 100 किलोमीटर प्रति तास वेगाने विद्युत इंजिन या ठिकाणी धावलेले आपल्याला दिसून आले असेल. तर मित्रांनो, ही एक लेटेस्ट आलेली विदर्भातून आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.